नमस्कार, मी सचिन मोरे। आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं भाजपतर्फे हाती घेण्यात आलेल्या महाजनसंपर्क अभियानांतर्गत ऐरोली विधानसभा क्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण विकास प्रकल्पांना विकास तीर्थ लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी भेट देऊन पाहणी केली, ज्याची सुरुवात दिघे रेल्वे स्थानकापासून करण्यात आली। याचवेळी आमदार गणेश नाईक यांच्यासह माजी खासदार डॉ संजीव नाईक, ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक यांच्यासमवेत भाजपाचे माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच कॉलेज विद्यार्थीही उपस्थित होते। दिघे रेल्वे स्थानकानंतर आमदार गणेश नाईक यांनी ऐरोली येथील टर्शियरी ट्रीटमेंट प्लांट, डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन तसेच किनारी आणि सासरी जैव विविधता केंद्रालाही भेट देऊन पाहणी केली। आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या पंतप्रधान म्हणून भूमिका स्वीकारल्यानंतर 9 वर्ष पूर्ण झाले। 2014 साली 14 ते 19 आणि 19 ते 24 पर्यंत आता 23 म्हणजे 9 वर्ष झाली। त्या 9 वर्षामध्ये देशानं सर्व स्तरावर काय प्रगती केली, देशातल्या कुठल्या घटकांच्या भावनांचा योग्य आदर केला, या सर्व बाबींचा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सर्व घटकांना निश्चितपणे स्मरण करून देण्याकरता लोकसभा स्तरावर लोकसभा प्रवास नावाची संकल्पना निर्माण झाली। 1 जून पासून ते 30 जून पर्यंत जवळजवळ 11 कार्यक्रम करून त्या ठिकाणी सर्व घटकांच्या बरोबर सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला। आपल्या लोकसभा स्तराच्या कालखंडात ऐरोली मतदारसंघाची भूमिका माझ्यावर सोपवण्यात आलेली असल्या कारणानं विद्यार्थ्यांना, तरुणांना, ज्येष्ठांना, महिला वर्ग, पत्रकार बांधव ज्याने सुरुवातीपासून भारतीय जनता पक्षाच्या करता योगदान दिले अशा घटकांना भेटणं म्हणजे पूर्वीचा जनसंघ, नंतर काही कालखंड जनसंघ जनता पक्षामध्ये विलीन झाला आणि नंतर तो जनता पक्षातून येऊन नंतर भारतीय जनता पक्ष म्हणून त्याचे नामकरण झालं आणि त्या नामकरणानंतर 2 खासदारांचा पक्ष आज बऱ्याचशा कालखंडानंतर भारताच्या सर्वभौम लोकसभा सभागृहात एका पक्षाची सत्ता त्या ठिकाणी निर्माण झाली। आता ही सत्ता निर्माण झाली की मोदी साहेबांनी स्वतःचं महत्त्व आणि महात्म्य निर्माण करण्यासाठी केलेलं नाही। मोदी साहेबांनी सर्वसामान्य माणसाला दिलासा द्यावा, पददलित, आदिवासी, वनवासी या घटकांना राष्ट्राच्या प्रवाहामध्ये सर्वार्थानं
सहभागी करून घेऊन राष्ट्राची प्रगती होताना गती मिळताना त्यांच्या जीवनाला सुद्धा प्रगती मिळावी आणि गती मिळावी हा त्या मागे उद्देश आहे. मोदी साहेबांनी सुरुवातीला घरोघरी शौचालय, घराघरात पाणी, लाकूड शिवाय स्वयंपाक म्हणजे गॅस त्या ठिकाणी नियोजन केलं गेलं. एलबीटीचा रिमोट करून जीएसटी निर्माण केली आणि जीएसटीच्या माध्यमातून लाखो कोटी रुपये देशाला मिळतात त्या वित्त विभागाच्या मार्फत विविध राज्यांना, जिल्ह्यांना, तालुक्यांना, गावांना लोकसंख्येच्या अनुषंगानं त्या निधीचा वाटप केला गेला आणि त्याचाच प्रत्येक ठिकाणी विकास घडत आहे. शेतकऱ्यांना दिलासा दिला गेला, विद्यार्थ्यांना दिलासा दिला गेला, कामगारांना दिला, उद्योगपतींना दिलासा गेला. नोटाबंदीच्या नंतर बुमाबूम झाली होती, ज्यांच्याकडे 2 नंबरचे पैसे होते त्याच लोकांनी बुमाबूम केली. सर्वसामान्य गरीब माणसाला त्या नोटबंदीचा काही परिणाम झाला नाही. आता 2000 नोटबंद झाले तरी ज्यांच्याकडे 2 नंबरचा पैसा साठवला होता त्यांनाच चिंता त्या गोष्टीची आहे. सर्वसामान्य देशाच्या कायद्याच्या अंतर्गत काम करणाऱ्या लोकांना त्या गोष्टीची अजिबात चिंता नाही आणि त्यांचे तक्रार पण नाही. आता हे करताना एकेकाली देशाचं परदेशी धोरण ठरवताना आपण अमेरिकेला काय वाटेल आणि रशियाला काय वाटेल अशी चिंता आपल्याला वाटत असत. परंतु आज अमेरिकेचा सन्मान करताना, रशियाचा सन्मान करताना आमच्या देशाचं सार्वभौमत्व टिकवण्याकरता आम्ही ताकदीनं निर्णय घेऊ आणि तशा प्रकारची भूमिका मोदी साहेबांनी सुस्पष्ट केली. युक्रेन आणि रशियाच्या युद्धामध्ये युक्रेनच्या बाजूला पूर्ण युरोप अमेरिका असताना भारताला त्या युक्रेनच्या बाजूने या अशा प्रकारची गळ माननीय मोदी साहेबांना घातली गेली. पण मोदी साहेबांनी सांगितलं नाही, जे तिथे योग्य असेल त्या ठिकाणी आम्ही ते योग्य बोलू, अयोग्य असेल त्या ठिकाणी आम्ही अयोग्य बोलू. एकूणच मोदी साहेबांनी सांगितलं की जगामध्ये मानवतेची जर का सेवा करायची असेल, सर्व मानवाला जर शांततेच्या मार्गाने न्यायचा असेल तर युद्ध हे त्याला मार्ग नाही, युद्धाची गरज नाही, या वेळेला गरज नाही. शस्त्र संपन्न राष्ट्र व्हायला पाहिजे परंतु ते दुसऱ्यावर आक्रमण करण्याकरता नाही. गोरगरीब देशांना दहशत माजवणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी दरारा निर्माण करून देण्याकरता मोदी साहेबांनी आपली सगळीच अंग म्हणजे पायदल, वायुदल आणि नौदल सक्षम केलं. आज भारताची अर्थव्यवस्था जगातल्या 5व्या नंबरला आणली आहे. कुठलाही देश भारताकडे चुकीच्या नजरेने बघू शकत नाही. बाजूचा चीन सुद्धा आणि बाजूचा पाकिस्तान सुद्धा प्रत्येकाला निरोप मिळालेला आहे की या देशाच्या अनावश्यक त्या ठिकाणी आपण कुठेतरी खोड काढू तर त्याचं उत्तर आपल्याला योग्य पद्धतीने मिळेल. हा दरारा मोदी साहेबांनी निर्माण केला आणि जगातल्या टू बी डेव्हलप विकसनशील देशांना हा संदेश दिलेला आहे, मेसेज दिलेला आहे, आश्वस्त केलेला आहे की तुम्ही घाबरू नका. भारताचे सार्वभौमत्व जगात शांतता टिकवण्याकरता, दुबळ्या लोकांना होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांना मदत करण्याकरता हा भारताचा संपूर्ण लेखाजोखा तुमच्याबरोबर राहणार आहे. हा विश्वास जगाला पटेल आणि म्हणून जगाच्या पाठीवरचे सबल आणि संपन्न देश त्याचं नेतृत्व सुद्धा मोदी साहेबांचा सन्मान करतात म्हणजे आपल्या देशाच्या जनतेचा सन्मान करतात. आता ह्या 9 वर्षानंतर 2024ला मोदी साहेब पुन्हा पंतप्रधान पदाच्या करता जनतेच्या समोर जाणार आहेत. तर जनतेला निश्चितपणे समजलं पाहिजे की आपण होतो कुठं आणि आज आहोत कुठे आणि कुठे आपल्याला जायचं आहे. आणि माझा विश्वास आहे ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांनी जनसामान्यांशी सुसंवाद साधल्यानंतर जनसामान्याला मोदी साहेबांच्या भविष्यकालच्या स्वप्नाची जी काय एकूण प्रतिमा निर्माण करून दिलेली ती जनतेमध्ये विश्वास निर्माण करणारी आहे, जनतेला निर्भय करणारी आहे. भविष्यकाळामध्ये हा भारत देश संपन्न देशाचं नाही तर जगाचं नेतृत्व करणार मोदी साहेबांचं व्यक्तिमत्व भविष्यकाळामध्ये जगालाच शांतताप्रिय वातावरणामध्ये नेईल असा विश्वास व्यक्त करतो. आज वृत्त विकास या अंतर्गत दिघा रेल्वे स्टेशन
टर्शरी ट्रीटमेंट प्लांट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आणि हे जैववैविधता केंद्रामध्ये आपण आलो. सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय आणि काही जनतेच्या काही लोकांनी तिथे सहभाग घेतला. आपण पत्रकार मित्रांनी या गोष्टीमध्ये अतिशय हिरीरीनं भाग घेतो. वारंवार मी सांगतो की ज्याला कोविडच्या कालखंडामध्ये या शहराची परिस्थिती दोलायमान झाली त्यावेळेला आम्ही रस्त्यात उतरलो. आपण सगळे जण त्याला साक्षीदार. आम्ही आणि आपण या घटकापैकी 70% आम्ही होतो. 2-3% म्हणजे तुमची संख्या तेवढी आहे, त्याच्यामुळे 2% तुम्ही होते आणि 70% आम्ही होतो. उर्वरित NGOs होते, शासकीय प्रशासकीय यंत्रणा होते. त्या हिमतीने आपण जीवाची पर्वा न करता तुम्ही लोकांनी सुद्धा त्यामध्ये सहभाग घेतला. म्हणून या शहराला चांगल्या प्रकारचं एक वळण लागलं आणि भविष्यकाळामध्ये या शहराचं नावलौकिक करण्याकरता आपण आमच्याबरोबर म्हणजे चांगल्या विचाराबरोबर असाल असा विश्वास व्यक्त करतो. मागे एकदा तत्कालीन रेल्वे मंत्री पियुष गोयल साहेबांशी माझी वर्षात निवासस्थान मीटिंग झाली होती. त्यावेळेला त्यांना हा प्रस्ताव मी संजीव नाईक संदीप नाईक सागर नाईक राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची चर्चगेटला मीटिंग झाली. त्याला आम्ही सांगितलेलं की आता याचं नाव दिघे किंवा दिघा नसताना दिघा गाव रेल्वे स्टेशन त्या पद्धतीनं माननीय आयुक्तांना पत्र दिलं. म्हणजे कुठल्या नागरिकांनी नवीन गोवती झंझाट वगैरे सगळ्या लोकांनी पत्र दिल्यानंतर आयुक्तांना ते पत्र दिलं. आयुक्तांनी ते पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिलं. जिल्हाधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो, संजीव नाईक संदीप नाईक आणि आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांसुद्धा त्याची नोंद घेऊन राज्य शासनाकडे ते संपूर्ण प्रस्ताव पाठवला. राज्य शासनाकडून त्या ठिकाणी त्याला मान्यता मिळाल्यानंतर रेल्वेच्या बोर्डासमोर ते जाईल आणि कालांतराने ज्यावेळेला या ठिकाणी उद्घाटन होईल त्याला दिघा गाव रेल्वे स्टेशन अशा प्रकारचा उल्लेख होईल असा माझा विश्वास आहे. कॅमेरामन इकबाल शेख सह यश भोसले, जनादेश वृत्तवाहिनी करिता.